दिनांक 1/5/2021 रोजी कामगार दिनानिमित्त शिवसेना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील प्रभाग 19 च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व प्लाज्मा डोनर नोंदणी अभियानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र अण्णा कल्याणकर तसेच गणपत मामा घोणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख माननीय संजय मोरे, नगरसेविका सौ पल्लवीताई जावळे, उपशहर प्रमुख डॉ अमोल देवळेकर, विधानसभा प्रमुख अभय वाघमारे, उपविधानसभा प्रमुख उत्तम भाऊ भुजबळ, बांधकाम लिक्षित ओसवाल, युवा उद्योजक संकेत ओसवाल, सनी गवते, महिला आघाडीच्या क्षेत्र संघटिका पद्माताई सोरटे, स्मिताताई रांजणे, विजयाताई मोहिते, रोहिणीताई म्हेत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख सचिन गायकवाड, प्रभाग प्रमुख रमेश परदेशी, बाबाशेठ परदेशी, अमोल देवघरे, आशुतोष यादव, गजानन देशमुख, शुभम गायकवाड, योगेश गायकवाड, सौरभ निंबाळकर, प्रीतम कल्याणकर, उमेश वैरागर, चंदन भेडवाल, विलास माने, सागर खरात, स्वप्नील दामजी, निलेश शहा, अनिल कांबळे, आश्रय हानवते, कुणाल शेंडगे, सागर शिरसाट, मुरली विलकार, परवेश राव, शंकर साठे, सचिन गोलप यांनी केले होते। कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभाग प्रमुख अनिल दामजी, सौ भारती अनिल दामजी यांनी केले होते। म्हटलं जात आहे की कोरोनाच्या धर्तीवर रक्ताचा जो पुरवठा कमी पडतोय त्याच्यासाठी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं, शासनाच्या आदेशानुसार आणि आमच्या सततचं दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाच्या वर्षी हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। कार्यक्रम आयोजित करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदात्यांनी जी उत्साहीपणे येऊन स्वतः येऊन रक्तदान केलेलं आहे। आणखी कार्यक्रम चालू आहे, सदरचा कार्यक्रम हा 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। आणखी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान होण्याची अपेक्षा आहे। पुणे शहरामध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोना थैमान घातलेलं आहे आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे शहरामध्ये रक्ताचा जो तुटवडा भासत आहे तो आणि प्लाज्मा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या महामारीच्या काळामध्ये लोकांना रक्त मिळण्याचं झालेलं आहे, प्लाज्मा मिळण्याचं झालं आहे। त्या दृष्टिकोनातून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी विभाग प्रमुख अनिल भाऊ दामजी, सौ भारतीताई दामजी, विभाग संघटिका पद्मताई सोरटे, उपविभाग प्रमुख पुरुलजी बिलकर, त्याच पद्धतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या अत्यंत गरजेच्या वेळी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नवयुवकांनी तरुणांनी या रक्तदानाला दिलेला आहे। आमची हीच अपेक्षा आहे की पुणे शहरामधली ऑक्सिजन आणि रक्ताची जी गरज आहे ती पूर्ण व्हावी, त्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक शिवसेना 19 वतीने हा रक्ताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विभाग प्रमुख अनिल दामजी, विभाग संघटिका पद्मताई चोरटे, प्रभाग समन्वयक शंकर साठे सर, प्रभाग प्रमुख रमेश परदेशी, उपविभाग प्रमुख मुरली भाऊ विलकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 19 रक्तदान शिबिर हे ठेवण्यात आलेलं आहे। कोरोना महामारीच्या आजारामुळे रक्ताचा साठा तुटवडा होत चाललेला आहे, साठा तर होतच नाही तुटवडा होत चाललेला आहे आणि एवढे पेशंट वाढताना त्यांना रक्त लागणं हे गरजेचं आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रक्तदान करा जीवदान वाचवा असं ते नेहमी सांगत असतात। त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 19 वतीने अनिल भाऊ दामजी विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात पुणे प्रभाग क्रमांक 19 शाखाच्या वतीने हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे। परदेशी प्रभाग प्रमुख 19 आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठरवण्यात आला ते आमचे नेते अनिल भाऊ दामजी यांनी 8 दिवसापासून आम्हाला सांगत होते की सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हा। आपले जे जेवढे पण शाखा प्रमुख आहे त्यांनी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, प्रत्येक कार्यक्रम हातभार घेतला त्यांनी। पण आता त्यासाठी ना अनिल भाऊचं जेवढं कौतुक करायचं
तेवढं कमीच आहे. कारण ह्या माणसानी कुठलं वर्गणी वाळा केलं नाही ना कुठल्या गोष्टीला हे केलंय. त्या माणसाला जेवढं सपोर्ट द्यायचं तेवढं शिवसेनेने सपोर्ट दिला.